वाळू औद्योगिक क्षेत्रातील एम सेक्टर मधील प्लॉट क्रमांक 5-1 शहानूरवाडी प्रभातनगर येथील उद्योजक माधव प्रसाद प्रभाकरराव चाटुफळे यांची अलाइड ट्रान्सपॉवर्स नावाची कंपनी आहे. या कंपनीतून मध्यरात्री 3 ते 6 वाजण्याच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पूर्वेकडील आतील गेटवरील जाळी उचकटून कंपनीत प्रवेश करत अंदाजे 150 किलो वजनाच्या मालाची चोरी केली होती. या प्रकरणात वाळूज पोलिसांनी 2,35,000 मुद्देमालासह चोरट्यांना अटक केली आहे. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास सुरू असताना तपासासाठी पोलिसांनी या भागातील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज आधारे आरोपीच्या बाह्य वर्णनावरून पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू असताना गुन्हे प्रगतीकरण पथक प्रमुख विठ्ठल चास्कर यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत या चोरीतील आरोपींची नावं निष्पन्न झाली. यावेळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्यांनी चोरीच्या गुन्ह्यातील 150 किलो वजनाची तांब्याची कॉईल आणि पट्टी असा सुमारे 70,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली 1,65,000 रुपये किमतीची ॲपे रिक्षा असा एकूण 2,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल 2 आरोपींसह हस्तगत केलाय. ही कारवाई औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकानं पार पाडली आहे. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.